आंतरराष्ट्रीय योगा दिन या दिनानिमित्त दौलताबाद किल्ल्यावर भारत माता मंदिर परिसरातील निसर्गरम्य वातावरणामध्ये पुरातत्व विभाग आणि पतंजली यांच्या संयुक्त विद्यमाने योग गुरु उदय वाणी यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी भाग घेतला. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, HB हुकरे, सहाय्यक अधीक्षक पुरातत्व यांच्यासह सहाय्यक संवर्धक संजय रोहणकर, शिक्षक सोनम तांदळे, रूपा जाधव, 7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे ब्रिगेडियर MM विटेकर, कमांडिंग ऑफिसर किशोर भागवत, कॅप्टन डॉक्टर सुलक्षणा जाधव, देवगिरी महाविद्यालय यांच्यासह गव्हर्नमेंट महाविद्यालय, आंबेडकर कॉलेजचे विद्यार्थी तसेच पतंजलीचे संतोष राजपूत, उदय काळे, मोना राजपूत आणि दौलताबाद किल्ल्याचे सर्व कर्मचारी तसेच हंगामी मजूर यांची उपस्थिती होती. आज खरं म्हणजे आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन या ठिकाणी देवगिरीच्या परिसरामध्ये आणि देवगिरी किल्ला हाजवांच्या आणि कोटा किल्ला आहे किल्ला हे किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी आज भारत दर्शन सुद्धा झाले आणि याच आज भारतातून हिंदुस्थानातून योग परंपरा सुरू केली. परंपरेच्या ही आज 170 देशांमध्ये योगांचा प्रचार प्रसार आहे आणि 170 देशातील नागरिकांनी योगाला सम्मिलित करून घेतलं. परंतु मी या ठिकाणी सांगेन की आज देशात जरी हा कार्यक्रम चालू आहे तरी पण अनेक ठिकाणी हा रोज आणि मी प्रधानमंत्र्यांना धन्यवाद देतो. प्रधानमंत्र्यांनी आज या युवाला आयुष डिपार्टमेंटतर्फे खूप मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करण्यात निधी राखीव करून ठेवले आणि आयुष डिपार्टमेंट केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं आयुष आझादीच्या अमृत महोत्सव वर्षी 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने पूर्ण भारतामध्ये 75 राष्ट्रीय स्मारकांवरती योगांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच अनुसार आपल्या औरंगाबाद मंडळ कार्यालयाद्वारा दौलताबाद किल्ल्यावरती पण आयोजन केलेलं होतं योगाचं. त्याच्यामध्ये आपले स्थानिक औरंगाबादचे पतंजली ग्रुप, त्याच्यानंतर स्टेपिंग स्टोन स्कूल, आयुर्वेद महाविद्यालय कॉलेज आणि NCC कॅडेट्स, आर्मीचे काही पार्टिसिपंट यांनी सहभाग नोंदविला होता आणि या अंतर्गत आपल्याला पतंजली ग्रुपद्वारा खूप छान योगाचं मार्गदर्शन करण्यात आलं. जावेद शेख, MCN न्यूज, दौलताबाद.